बातमी पुण्यामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यामध्ये मेट्रोने प्रवास केला। फुगेवाडी ते संत तुकाराम नगर स्थानकादरम्यान पवार यांनी प्रवास करून मेट्रोची पाहणी केली। पण शरद पवार यांच्या या मेट्रो प्रवासावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आक्षेप घेतलाय। पुण्याचे महापौर खासदार यांना मेट्रो पाहणीसाठी का बोलवलं नाही हा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारलाय। मेट्रो कंपनीच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार असल्याचा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिलाय। कुठल्याही पुणे पिंपरीमधल्या आमदाराला खासदाराला न कळवता न इन्वॉल्व करता राज्यसभा सदस्य माजी मंत्री माननीय शरदराव पवारांच्या उपस्थितीत ती ट्रायल केली गेली। मेट्रोला माझा प्रश्न असा आहे की पवारसाहेबांच्याबद्दल आमच्याकडे आदरच आहे, 50 वर्ष त्यांची सामाजिक राजकीय जीवनाची झाली, राज्यसभा सदस्यही आहे, परंतु अशा प्रकारे घाईघाईत ट्रायल करण्याचं काय कारण? याच्यातून श्रेयवादाची लढाई चालली आहे का? आणि त्यामुळे मी सगळ्या आमदारांना आवाहन करतो की मेट्रोच्या विरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करा। मी तर दाखल करणारच आहे, सगळ्या आमदारांना आवाहन करतो, कारण हा आपल्या हक्कावरची गदा आहे। तुम्ही ट्रायल घेता कशी? हां, तुमचं म्हणणं असं आहे की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायल आहे, पवारसाहेब कशाला पाहिजे? मग पवारसाहेबांनी त्या ट्रेनमधून प्रवास करायचे, त्याचे फोटो छापून आणायचे, आणि कसं हे महाविकास आघाडीच्या काळात झालं? अरे महाविकास आघाडीचं काय झालं? लांबला प्रोजेक्ट। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।